आता ऍक्सिडेंट झाला सर. कचरा टाकला. तुमची खरेदी झाली एवढ्यासाठी झालेलो खरं म्हणजे. पोटी वरती आल्या. ओके. आता झाडी सुकून वगैरे पण पळवाटीने चाललोय म्हणजे काय प्रकार काय. नमस्कार, मी तांबडेकर महेश, तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओ लॉग मध्ये. आणि आज आहे ना आपल्याला जरा भटकंतीला जायचंय. देवगड ती प्रमंती ना. ओके. तर आपल्या सागर शेट आहेच जोडीला. चालता चालता बोलूया. समुद्र बघा. पाऊस पडला ना रात्री. ओके. रात्री पाऊस पडला आणि सगळं समुद्र बघा कसा फेसाळला आता लगेच. माशांचा हाल हवाल काय. ओके. मासे झाले काय. आता माड लावणार जरा दोन चार माड. हो हो. बंदर आहे ना तो जर राहत असेल ना तर तो रिस्क घेणार नाही. तर मग कसं बरोबर वाटत नाही ना. तो पण एक जीव आहे त्याला लावायचं जतन करायचं आणि नंतर मग वाहून जाणार. चला सागर शेट निघूया प्रवासाला. आणि एकदम न्यू बाईक सागरची. नवीन बाईक कधी घेतला. आणि दिली बाबा कंपनीने एकदम न्यू ब्रँड बाईक दिली का सागरला. परत वॉरंटीमध्ये होती ना. बघितलेलं मागे दाखवलेलं तुम्हाला पूर्ण सडून गेलेली. बाई आहे बाई. दादा पण आहे. पंढरे दादा. पाऊस आला पण शेती नाही राहिली. कोकणातली शेती थोडी थोडी गायब होताना दिसते. हो सगळं शहरीकरण शहरीकरण फक्त शहरीकरण. एन्जॉय करतात सगळे जण. अरे आता गर्दी बघा तुमके जण काय ते. कचरा टाकला. अलगार कचरा टाकला. बेशिस्तपणा लोकांचा. लाईव्ह लाईव्ह मध्ये आला. आणि असे घाण करू नका कोकणामध्ये ना. खरंच घाण करू नका. येता या फिरा मजा करा. कचरा रस्त्यावर टाकू नका. सुशिक्षित लोक. सुशिक्षित लोक आहेत ना. तो गाडीचा नंबर डिस्प्ले करतो तुम्हाला ज्याने कचरा टाकलाय ना. असे कचरा टाकू नका तुम्ही. पर्यटनाचा आनंद घ्या पण कचरा वगैरे टाकू नका. स्वच्छ भारत अभियान म्हणतात ना ते स्वतःपासून सुरुवात करा. मॅक्सिमम लोक ना बघितले ना इकडे पार्क करतात ऍक्सिडेंट स्पॉट झाला. धोकादायक धोकादायक स्पॉट म्हणतात ना. असे गाड्या पार्क करू नका इकडे. साईडला कुठे जागा बघा. साईडला पार्क करू शकता इकडे पण या बाजूला करू नका शक्यतो. प्रशासन काय करत नाही ना याच्यासाठी.
लोकल मॅनेजमेंट चांगलं पाहिजे. ड्राईव्ह करताय सागर, तू लक्ष कुठे आहे बघा. आवाज नसेल पण पवन चक्के बंद आहे, त्याचं लक्ष तिकडे आहे. बंद असतात रे. काय जाळे टाकले परतीचे प्रवास. बोटीवरती आले, बोटीवरती आल्या. ओके, आता जाळी सुकून वगैरे ठेवून देणार, पॅकअप करणार. या थोडासा शॉर्टकटच मारला आणि आलो आहे आता कॉलेज रोडला. तिकडे आपला आहे ते देवगड घट्टा आणि या बाजूने आम्ही सागर. काय कशासाठी आलो आपण? ओके, चला थोडीशी खरेदी आहे, खरेदीसाठी आलो आम्ही. आणि आता ती गरजच आहे मला वाटतं, काल रात्रीपासून लाईट नाही आहे. त्याच्यासाठी एलईडी बल्ब घ्यायचे. या इकडे इकडे आलेलो मागे, डेंटिस्ट आहे तिथे. ओके, हा हा हा, इकडे आहे. खरेदी झाली एवढ्यासाठी झालेलो खरं म्हणजे. एलईडी बल्ब आहे, डीसी बल्ब म्हणजे डायरेक्ट बॅटरीवर लागणार. ओके, रात्री ना लाइट गेली त्याच्यामुळे सागर बहुतेक सिरियस घेतला त्याने, आहे ना. ओके, 100 वेळा आणि इकडे बाप्पा राजम बऱ्याच दिवसांनी भेटले, कुठे झाला? डॉक्टरकडे. ओके, बरोबर. बाप्पा विनोदी माणूस. तोच विचारतो, व्हिडिओ चालू सांगितले तुला मी. चल हा चालो. ओके, मार्केट मध्ये नाही गेला होतो पळवाट. कशी काढला पळवाट? कशी काढला पळवाट? देवगडला येऊन आपण पळवाटीने चाललोय, म्हणजे काय प्रकार काय? हा अशा गोष्टी असतात ना, काही सीझन असा चांगला असतो पण शहरात फिरावं असं वाटतं. पण शहर झालं ना की नंतर आपल्याला आठवतं ते गाव आपलं बरं. आणि सिटीमध्ये आतमध्ये गेलो ना की खिसा खाली होणं देणार एवढं तर नक्की. त्यामुळे आपलं गाव बरं, गावचं लाईफ साधं सिम्पल. सागर शेट, नो पार्किंग लिहिलंय. नो पार्किंग म्हणजे पार्किंग करा. तिथे पार्किंग करायचं असतं. ओके, बाकी ठिकाणी करू नका. गाड्या पार्किंग व्हायला पाहिजे सर्व, आणि इथे गाड्या लावायच्या आणि मग तुम्ही मंदिराकडे जायचं असं पाहिजे. असंच आहे मला वाटतं ते त्यांचं. तिकडे असं करून ठेवतात ना, सगळ्या आजूबाजूने गाड्याच गाड्या लावलेल्या असतात. हा हा, जायला यायला जागाच नसते कुठे पण. पार्क टर्नवर ती पार्किंग करून ठेवतात, टर्निंग वर. आणि कोणाचं लक्षच नसतं काय करायचं यासाठी. प्रत्येकाला समजलं पाहिजे गोष्ट, मंदिराचं तेवढं नियोजन नसणार त्यांचं, त्यांच्याकडे तेवढा स्टाफ नसेल. पार्किंगचे पोरगे आहेत,
बिल घेणारे पावती फाडणारे. त्या दिवशी असंच केलं होतं, त्या ब्रिजच्या साईडने पार्किंग केलं होतं गाड्या. त्यांना जो येणारा टर्न आहे ना, ओके, समोरच गाड्या पार्किंग होते, गाड्या लावलेली होती फोर व्हीलर. त्याच्यामुळे खाली जरी गाडी पण येऊ शकत नाही, वरून गाडी पण टर्न मारू शकत नाही. असे केले होते, तो पार्किंग मला तिकडे होता. आणि बोललो रे हे काय आहे, ही गाडी उठेव ना इकडून. काय ते ऐकत नाही, पब्लिक ऐकत नाही, पब्लिक ऐकत नाही. मंडळाचा माणूस आहे ना, पब्लिक ऐकत नाही. सरकारी जेवढे प्रोजेक्ट आहेत ना, न चालणारे आहेत सगळे. तो आमचा तिकडचा मिड बॉज एम टी डी सी पडला, झालं मोडकळी झाला पुरा. कुठे पण गाडी थांबवत होतो, काय समजत पण नाही त्याला. काय लोक आहे सर बघा ना तुम्ही, वाटेत गाडी थांबवली त्यांनी मध्ये. हायवे वरती जाऊया का पाटी? आता ऍक्सिडेंट झाला सर जस्ट. सगळे घाणत घाट करून टाकतात इथे, घाण टाकतो कोण? गावातले स्थानिक लोक टाकत नाहीत. सगळ्या बाटल्या उडल्या बघा, पूर्ण आमच्या कोकणाला अस्वच्छ करतायत. सत्य परिस्थिती आहे, पर्यटनाच्या नावाखाली ना कोकण खराब करतायत. एवढा सुंदर गाव आहे आमचं बघा, बिडभाव गाव. नशीब आमच्या तांबाडेवरून मेन रोड जात नाहीये, आहे ना सागर? आणि खरंच एक साईडला आम्ही आहोत ना, नशीबवान आम्ही. दुनियेची घाण आम्हाला जवळ करायला लागत नाही. बघा आमचे आतले रस्ते बघा, चकाचक आहेत. आजूबाजूला घाण दिसणार नाही, काय नाही, आंबे पडतात. हरिओम भाऊ, हरिओम. ड्रायव्हिंग कशी झाली? ड्रायव्हिंग आता खतरनाक झाली. काय म्हणायचं आहे लोकांना? कसे पण चालत होते पर्यटक गाड्या. आणि ह्या दोन महिन्यात ना आम्हाला खूप काळजी घ्यायला लागते, रोडला चालायचं. आमच्या गावात पण असाच प्रकार होतात बरेचसे, कसे पण ड्राईव्ह करतात. आता मी मेन हायवे आणि मेन हायवेला गाडी थांबवली आहे आणि रिवर्स घेतोय. ओके, कसे महामूर्ख लोक आहेत ना. चला सागर शेठ, ओके बाय बाय.